या बातमीचे प्रायोजक आहेत 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, अध्यक्ष युवक काँग्रेस उमरेड ग्रामीण। दिनांक 14 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता स्मारक समितीने दीक्षाभूमी परिसरातील आणि बुक स्टॉल येथील लाईट बंद करून सिक्युरिटी गार्ड आणि पोलीस यांनी सर्वांना बाहेर गावावरून आलेली आंबेडकरी जनता यांना लाठी उगारून बाहेर हाकलून गेट बंद केले आणि अक्षरशः जनतेला लहान मुलं बाळ घेऊन असुरक्षेच्या वातावरणात फुटपाथवर झोपण्यास प्रवृत्त केलं। ही माहिती मिळताच समता सैनिक दलाचे कार्यकर्ते अश्विन खोब्रागडे, वर्षा ताकसांडे, बाबी साखरे, गोविंद निमगडे आदी जणांनी तेथे जाऊन समस्त आंबेडकरी अनुयायांना राहण्याची व्यवस्था, तेथील लाईट आणि मेन गेट खुले करण्यास बाध्य केले आणि समता सैनिक दलाचे मार्शल सुनील सरीपूत यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 15 ऑक्टोबरला दीक्षाभूमी बोधिवृक्ष येथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन उपस्थित आंबेडकरी जनतेसोबत स्मारक समितीला निवेदन दिले। मला सांगा, लाईट बंद केले तर ते मुलं काय करतील? म्हणजे कोणालाच काही दिसत नव्हतं खालचं। ते मुलांनी, आया बहिणींनी सगळ्या आपल्या मुलांना घेतलं आणि ते बाहेर निघायला लागले। बराच समाज विरुद्ध बोलत होता की नाही बा, इथे लाईट बंद का केले, हे रात्रभर ठेवायला पाहिजे, पण ते ऐकायला, कारण पोलिसांसमोर सगळे घाबरतात आणि पोलीस याची मस्त मजा घेत होते। महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, नागपूर।